विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा क्लास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण शॉर्ट ट्रिक मध्ये वर्ग कसे करायचे हे पाहिलं. आता अलग अलग ठिकाणी अलग अलग शॉर्ट ट्रिकचे प्रयोग केलेले आहेत आपल्याच चॅनलवरती. हे सर्व दोन प्रकारच्या ज्या शॉर्ट ट्रिक आहेत ते आपण या ठिकाणी एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. पहा, इथं आपण 25 वर्ग करू. 25 काय करायचा, वर्ग हा कसा करायचा, तर 5 वर्ग करायचा 25. हे 2 आहे आणि 2 पुढची संख्या 3, म्हणजेच 2 पुढची संख्या 3 मेत्रिक किती, 6. हा झाला या 25 वर्ग. त्यानंतर ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत अशा संख्येचे वर्ग आपण पाहून राहिलो. 5 वर्ग 25, ही संख्या 3 आहे. 3 पुढचा अंक किती, तर 4. 3 12, हा झाला या 35 वर्ग. आता तसंच आपण समजा 6.5 वर्ग करू, म्हणजे 65 धरायचे. 5 वर्ग किती होते, तर 25 होते. आणि 6 पुढची संख्या 7, 7 7 42. हा एक अंक सोडून पॉइंट आहे. वर्गामध्ये 2 अंक सोडून पॉइंट येत असतो, म्हणजे 6.5 वर्ग झाला 42.25. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत अशा संख्यांचे हे वर्ग आहे. इथं पहा कसे, समजा आपण आता 125 वर्ग करू, तर 5 वर्ग 25 आणि 12 पुढची संख्या 13, म्हणजेच 12 × 13 करायचे. 13 × 2 = 26, 7 × 2 = 13, 13 × 2 = 15, 1 5 6, हा झाला 125 वर्ग. 15625. या पद्धतीने आपण आणखीन 235 वर्ग करू शकतो. 235 वर्ग करायसाठी 5 करायचा 25, हे 23 संख्या आणि 23 पुढची संख्या 24 येते. 24 × 72, 7 24 × 2 = 48, 7 55, तर 5 5 2, हा झाला या संख्येचा वर्ग. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 येईल त्या संख्यांचे हे वर्ग आहे. तर या ठिकाणी आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत असे हे वर्ग पाहिले. समजा ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाही आहे अशा संख्येचे वर्ग कसे करायचे तेही पाहू आपण. एखादी संख्या घेऊ आपण, कोणती, इथं घेऊ आपण 43. 43 वर्ग करायचा आहे. आता याच्या एकक स्थानी 5 नाहीत, हे सर्व एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचे वर्ग करायची पद्धती होती. आता याचा वर्ग कसा करायचा, तर 3 वर्ग किती 9, पण हा 9 न लिहिता 0 9 लिहायचे. 4 वर्ग किती, तर 16. आणि हे 4 × 12 आणि 12 × 2 = 24, हे 24 यामध्ये ऍड करायचे. हा 9 जसाच्या तसा, 0 + 4 = 4, 6 + 2 = 8 आणि 81 म्हणजे 43 वर्ग झाला 1849. करून पाहायचा, बिलकुल असाच येणार आहे. नंतर पहा एखादी दुसरी संख्या घेऊ आपण, 87 वर्ग. 87 वर्ग करायचा, 87 खूप मोठी संख्या होईल. समजा 57 वर्ग करू आपण, तर 7 वर्ग किती 49, 5 वर्ग किती तर 25, 5 × 7 = 35 आणि 35 × 2 = 70, यामध्ये एकक स्थान सोडून ऍड करायचे. हे 9, हे 4, 7 × 5 = 12, 7 × 1 = 3, हा झाला या 57 वर्ग. त्यानंतर आपण कोणती संख्या म्हटलं होतं, 87. 87 देखील वर्ग करू. 7 वर्ग किती, तर 49, 8 वर्ग किती, तर 64 आणि 8 × 7 = 56, 56 × 2 = 112, म्हणजे हे 112 यामध्ये एकक स्थान सोडून ऍड करायचे. 9 6 5 7, हा झाला या संख्येचा वर्ग. समजून राहिलं ना. नंतर आणखीन पुन्हा आपण समजा या ठिकाणी 64 वर्ग करू, तर 4 वर्ग किती, तर 16, 6 × 6 = 36, 6 × 24 आणि 24 × 2 = 48, यामध्ये एकक स्थान सोडून ऍड करायचे. 6 9 6 4 10 0 7 1 4, हा झाला 64 वर्ग. या पद्धतीचे वर्ग आपण काही सेकंदामध्ये करू शकतो, की जे वर्ग करण्यासाठी आपल्याला पेपरमध्ये 4 4 5 5 मिनिट लागतात. तर या छोट्या पद्धतीने हे वर्ग केले तरी चालते. लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत त्याची ट्रिक अलग आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाही आहेत त्या संख्या या पद्धतीने त्याचे वर्ग करायचे. अशा प्रकारच्या ट्रिक पाहण्यासाठी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.